और देखिए बात करेंगे लालचंद खावन, देखे इन्हें फील्ड में थोड़ा सा बदलाव किया गया, जहां पर गली से हटाकर शॉर्ट गली से फर्स्ट स्लिप में रखा गया, फिर से उनके ऊपर चेकिन। किरण दादा मढ़वी देखिए बात करेंगे, आने वाले समय में देखिए ग्राम पंचायत सदस्य चुनाव में लड़ते हुए, लेकिन पूरी सपोर्ट पूरी खाओ, देखिए स्वागत है किरण दादा, क्योंकि वकील वाला टीम बात करेंगे ना, अगर इस मुकाम तक पहुंचे तो बड़ी उनकी अच्छी मेहनत है, टीम को बनाए हैं कप्तान के रूप में, लेकिन आज युवा को अच्छे मौका देते हुए। आशुतोष जी माली आपका बहुत बहुत स्वागत, हमारे खास दोस्त आशुतोष माली खैर ने बात करेंगे तो समाज सेवक और उनके साथ देखिए परशुराम दादा लीची टीम का, आज देखिए पैकर्स ओनर के रूप में देखने को मिल रहे हैं, खास करके देखिए बात करेंगे अद्भुत 11 से वागिल वाला टीम देखिए हमें देखने को मिलते हुए बहुत बढ़िया। देखिए उस टीम के सामने देखिए बात करेंगे एक ताकतवर दूसरी टीम, और ये चलिए भाई यहां पर फ्रैंक 11 देखिए बात करेंगे बुरसे टीम की, देखिए शुरुआत बहुत बेहतर है, रोशन दादा यहां पर से पटेल टीम के देखिए पैकल सोनर है, उनसे गुजारिश करना चाहेंगे, आइए तस्वीर रखिए। ओ बड़ी अच्छी गेंद, फ्लाइट किया था, आमंत्रण दिया था, ऑफस्टंप के बाहर निकलता हुआ। ओवर की समाप्ति, पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ टीम का स्कोर 13 रन। क्योंकि कई नियमों में बताना भी जरूरी है और उसे जान लेना भी जरूरी है, जो आपको समय दिया गया है 25 मिनट या 30 मिनट का जो वक्त आपको दिया जाता है उसके अंदर आपको ओवर कंप्लीट करना होगा, नहीं तो आपको एक अतिरिक्त फील्डर आखिरी ओवर अंतिम ओवर में आपको लेना पड़ सकता है, कहीं उस समय लेने का देना ना पड़ जाए। अभी तक देखिए बात करेंगे, अच्छा खास आ रहा है भाई अर्जुन बांगर देखिए बात करेंगे, सफर के वंडर बॉय, लेकिन शुरुआत एक धमाका दी है, लेकिन उनके साथ देखिए भाई बात करेंगे, यहाँ पर बल्लेबाजी के लिए उतरे हैं बली और इनका भी सापुर का कहा जाते हैं ग्रेट खली बाली, देखिए यहाँ पर ग्रेट खली के नाम से पहचाने जाते हैं। चलिए भाई बात करेंगे इस टूर्नामेंट से जुड़े हुए गोलिया, उनसे गुजारिश करना चाहेंगे बाबू शाह, यहाँ पर लालचंद गावन को देख रहे, आज लालचंद गावन स्वयं खेल रहे और उनके तीन सुपुत्र ये टीम का प्रतिनिधित्व करते, क्या बात है, कई दर्शक है कई समर्थक यही सोच रहे हैं कि लालचंद गावन कब रिटायरमेंट लेंगे, लेकिन देखिए 55 साल की उम्र में बता रहे हैं शेर बुड्ढा हो चुका है लेकिन अभी भी शिकार करने का अंदाज, और बड़ा सेंसिबल क्रिकेट देखिए लाजवाब, ये क्वालिटी आपके अंदर होना चाहिए, ये आपके अंदर काबिलियत होना चाहिए भाई लाजवाब, देखिए इसलिए शुभमन गिल देखिए बात करेंगे ना बतौर सलामी बल्लेबाज इसलिए सफल साबित हो गए, हर गेंद के पर बड़ा हिट खेलने नहीं जाते हैं। ओमकार सेट्टी सर आइए आपका स्वागत है, और रोशन जी मढ़वी सर से गुजारिश करना चाहेंगे, टीम के पैकर्स कम उम्र में अच्छी कामयाबी तक पहुंचने वाले और कहीं, ओमकार आपका स्वागत है, लेकिन यहाँ पर जहाँ से बात करेंगे ना यहाँ पर दूसरा ओवर चल रहा है और गेंदबाजी की बात करेंगे, दर्शन पटेल ही दर्शन अच्छा दे देते हैं बल्लेबाजी में जब जरूरत हो टीम को और जब गेंदबाजी में हो, पिछला सीजन देखिए बात करेंगे केडीएच वकील वड़ा टीम की तरफ से एक अच्छी टूर्नामेंट भी आयोजित किया, ये देखिए भाई कवर के अंदर से ये काबिलियत ये क्वालिटी आपके अंदर होना चाहिए,
आता हुआ देखे यहां पर बाली के बल्ले से पहला छक्का। समंदर मेरा पास था लेकिन महाराष्ट्र में मेरा प्यास था। महागुरु सर चलेंगे, बड़ा अच्छी बल्लेबाजी देखिए यहां पर। अरे देखिए भाई हेलीकॉप्टर उड़ाना चाहते थे ये, तो मुझे लगता है शाहपुर से सेट होकर आए हैं महागुरु सर। ओमकार शेट्टी सर देखिए बात करेंगे, क्योंकि खास करके प्रियंक 11 वर्सेस टीम कहा जाए तो रोशन दादा मड़वी देखिए और खास मित्र ओमकार के नंदू सागरी सर आपका भी स्वागत है। एक खिलाड़ी देखे रबर बॉल में खेलते हैं, समय मिलता है लेकिन टेनिस बॉल में इतना वक्त उन्हें नहीं मिलता है। अरे ये चलिए भाई यहाँ पर हवा में खेल है, शॉर्ट मिड ऑफ को बेट किया, लॉन्ग ऑफ थोड़ा सा डीप रखा गया था और मौका नहीं था यहाँ पर, लेकिन आता हुआ खूबसूरत चौका। दो सीजन से हम गोटेगर बॉल टीम को देख रहे थे, शाहपुर विभाग की ताकतवर टीम, लेकिन इस सीजन के देखे शुरुआत में भाई प्रियंक 11 वर्सेस टीम ने भी साबित कर दिया और ये टीम भी तगड़ी है भाई। जरा एंट्री इनकी कहीं ना कहीं कम देखने को इस विभाग में देखने को मिला था। अगर सीजन की शुरुआत में अगर रायगढ़ थाने की जहां बॉर्डर कहा जाए तो यहां पर अगर यहां ऐसा प्रदर्शन हो जाए तो फिर भाई इस टीम को पैकर एंट्री की जड़ी लग जाएगी। और ओमकार जी सेठी देखिए भाई गोटे घर को पहुंचाने वाले भी, क्योंकि हर गली हर विभाग हर शहर थाने रायगढ़ महाराष्ट्र के कोने कोने पर कमेंट्री करते हैं। और टीम का स्कोर लेके बात कर लेंगे यहाँ पर, एक धुआंधार शुरुआत कह सकते हैं, 27 रन दो ओवर का खेल समाप्त। ओमकार सर कहा जा रहा है कि सीजन का शुरुआत है, कम अभ्यास है, कम मैचेस खेले हो, अनुभव की कमी पड़ेगी, प्रैक्टिस की अभाव पड़ेगी, लेकिन यहाँ पर देखिए वर्सेस टीम के खिलाड़ी ने बता दिया भाई अगर आपके अंदर काबिलियत हो तो, हुनर हो तो, अगर दिल में जज्बा जुनून हो तो फिर कहीं ना कहीं दो ओवर में यहाँ पर नाकाम किए यहाँ पर गेंदबाजों को और 27 रन खर्च कर दिए हैं। और ये साझेदारी तोड़ना बहुत जरूरी है, जैसे कहते हैं ना जिंदा रहने के लिए तेरी कसम एक मुलाकात जरूरी है सनम। स्कोर बोर्ड में हमारे साथ स्कोरर में जुड़ चुके हैं अक्षय, देखिए भाई बड़ा हिट खेलते हैं नागजरी टीम के लिए, जयदास अक्षय दो बंधु की इनकी भी जोड़ी होती है भाई। तर आमच्या व्यासपीठावर आता आगमन इथे झालेला आहे अतिशय रायगड ठाण्यातील एक नामवंत क्रिकेट समालोचक आमचे परम मित्र ओमकार शेट्टे वाकलन, एक क्रिकेटर सुद्धा आहेत आणि क्रिकेट खेळाकडे ते थोडंसं त्याने वेल कमी मिळतो, परंतु समालोचक क्षेत्राच्या दृष्टिकोनातून एक उत्तम मराठी भाषेवर पकड़ असणारे क्रिकेट समालोचक ओमकार आपले स्वागत आहे। हाँ बिल्कुल ओमकार सर देखिए जुड़ जाएंगे कमेंट्री बॉक्स में इस इनिंग के बाद है। अरे चलिए हवा में गेंद है लेकिन खुद अपने फॉलो थ्रो में यहाँ पर देखिए सूरज पाटिल कैच लेते हुए, लेकिन सूरज पाटिल देखिए कहते ना ये दुनिया गोल है और सूरज पाटिल का डबल रोल है, इसलिए रायगढ़ प्रीमियर लीग में भी ये कप्तान है भाई, पनवेल प्रीमियर लीग में भी ये कप्तान है।
गेंदबाजी करने से पहले इसके जरा हिस्ट्री बायोडाटा देख लेना। ये गेंदबाजी जितनी बेमिसाल करते हैं ना बल्लेबाजी उतनी लाइशाब। लेकिन यहां से तारीफ करना चाहूंगा मैं प्रियांग इलेवन का भी निश्चित रूप से। और ये चलिए भाई बड़ा हिट खेलने गए थे अक्रॉस द लाइन, गेंद और बल्ले के बीच में संपर्क नहीं, ये गेंद कम खेलनी होगी। कहते हैं ना हल्दी लगाने की उम्र में सैनिटाइजर मत लगाइए, जब शुरुआत अच्छी हो चुकी है तो फिर इस तरह की डॉट गेंद निकली तो फिर मुश्किल। लेकिन सूरज की तारीफ करना चाहूंगा, कहते हैं ना कामयाबी का अंधेरा जितना मुश्किल होती है और सफलता की उजाला सूरज उतनी खूबसूरत होती है। और ये सूरज ने सफलता दिलाने के साथ सेंसिबल क्रिकेट देखे, हल्के हाथों से खेले यहाँ पर, थोड़ा सा डीप लॉन्ग ऑफ तैनात किया गया, ओवर थ्रो खराब यहाँ पर लेने का देना पड़ गया। देखिए बल्लेबाज को रन नहीं आ रहा था, दबाव यहाँ पर सूरज ने बनाए रखे थे, लेकिन आप एक्स्ट्रा रनों से कहीं ना कहीं दबाव खोल दे। देखिए ये जो एक्स्ट्रा रन है ना ये बल्लेबाजी के खाते पर चला जाएगा। और बल्लेबाज कौन है भाई, अर्जुन बांगर। देखिए जो शाहपुर का वंडर बॉय, जिस तरह के हम रायगढ़ का वंडर बॉय आकाश तारेकर को देखा करते हैं, देखिए वंडर बॉय तभी आपको नाम मिलता है भिवंडी के। देखिए जयेश पाटिल वंडर बॉय के नाम से पहचाने जाते हैं। और आप ऐसे खिलाड़ी को अगर मौका दो बार बार स्ट्राइक पर, फिर ये मौका दागने में कम नहीं रहते। बिक्की दादा केनी, देखिए मैंने जिक्र किया था बादशाह भाई बिक्की दादा केनी की, जब सुरेश टीम मैच खेल रही थी, बड़ा खूबसूरत ग्रुप इनकी चल रही है, हमेशा चर्चा रहती है, ऑफ सीजन लीजिए सीजन लीजिए। स्वागत है बिक्की दादा, सुमित दादा वांगर। देखिए खास करके प्रियंका इलेवन स्पोर्ट्स टीम के लिए देखिए शुभकामना आता हुआ। देखिए जब कोई टीम खेलती है ना पूरे गांव आपके पूरे दोस्त आपके पूरे यारा ना आपके साथ रहती है। हल्के हाथों से खेलना चाहते हैं, देखते हैं बल्ले से रन आया, ये रन तो यहाँ पर कंप्लीट किया गया या बाई के रूप से रन लिया गया, बाई के रूप से रन आता हुआ। सुनील पाटिल सर देखिए एक कामयाबी अंपायर, उनके बंधु देखिए संदीप पाटिल सर रायगढ़ समालोचक के एसोसिएशन के अध्यक्ष निश्चित रूप से। और यहाँ पर संदीप पालकर सर ने कुछ इशारा किया यहाँ पर, क्योंकि पानी की मांग ड्रिंक्स की मांग, क्योंकि तीन ओवर के बाद ड्रिंक्स मैदान पर पहुंचेगी। लेकिन तीन ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ टॉच आने के बाद पहले बल्लेबाजी मिले थे यहाँ पर प्रियंका इलेवन वर्सेस टीम को, लेकिन एक अच्छी शुरुआत हम कह सकते हैं। 32 रन आया है, दो ओवर का खेल जब समाप्त हुआ था 27 रन, लेकिन यहाँ पर एक अच्छी वापस दी है सूरज पाटिल ने। लेकिन यहाँ से आखिरी के अंतिम 12 गेंद बचा हुआ है, लेकिन देखते हैं उस 12 गेंद के ऊपर किसका पलड़ा रहेगा भारी। लेकिन उससे पहले हम तो जाएंगे डीजे मास्टर के पास, लेकिन डीजे मास्टर के पास पहुंचने से पहले के लिए यहां पर बुलाना चाहेंगे, जैसे इनिंग ब्रेक होगी यहां पर जय अंबिका भंगर पड़ा और उसके साथ देखिए बात करेंगे यहां पर यानंदर जी लड़त असणार आहे जय अंबिका इथे वाकलन विपक्ष, जय अंबिका भंगर पड़ा विपक्ष सूर्या इलेवन वाकलन या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी संपर्क साधाव। सर्जा इलेवन नाम, सर्जा इलेवन वाकलन विपक्ष या दोनों क्रिकेट संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी संपर्क साधाव। चलिए यहाँ पर टीम का स्कोर देखिए फिर से एक बार बता देते हैं, 32 रन बनाए 12 गेंद बचा है। कहते हैं ना हर डबल क्रॉस एक धोखा होता है, क्रिकेट में जैसे हर बाउंड्री चौका होता है तो डीजे मास्टर के पास जाने का एक मौका होता है। थैंक्स, इथे पुनः एकदा पुकार आहे जय अंबिका भंगारपाडा विपक्ष सर्जा इलेवन वाकलन क्रिकेट संघाच्या संघनायकांसाठी शेवटचा पुकार आहे। पहिलं सत्र संपण्यापूर्वी तुम्हाला आमच्या समालोचन कक्षमध्ये नाणेफेकीसाठी येणं गरजेचं आहे। ओटू बाबूशा बहुत बढ़िया, देखिए यहाँ पर मुकाबला चल रहा है जहाँ पर 32 रन अभी अंतिम देखिए 12 गेंद बचा है, लेकिन आखिरी 12 गेंद के पर 10 का दम दिखाना होगा। कहते ना डाली पर बैठा हुआ परिंदा को पता है कि डाली कमजोर है, लेकिन फिर भी उस डाली पर बैठा है क्योंकि उसे डाली से ज्यादा भरोसा खुद के पंख पर है यहाँ पर। तो देखते हैं यहाँ पर भरोसा दिखाए सूरज पाटिल ने, तीन ओवर का खेल कंप्लीट होने के साथ वापसी दिलाए हैं। लेकिन जो अभी डाली पर यहाँ पर अर्जुन बांगर बैठा है, लेकिन स्ट्राइक पर देखिए नए बैटर आए हैं अक्रॉस द लाइन, देखिए क्या ढूंढने की कोशिश की, सिंगल से भी खुश रहेंगे क्योंकि रोशन को मिला सिंगल, लेकिन अर्जुन को मिला यहाँ पर स्ट्राइक। अर्जुन तेंदुलकर देखिए इस सीजन में आईपीएल में देखने को मिले यहाँ पर, और एक अच्छा चीज़ रहा जहाँ पर सचिन रमेश तेंदुलकर ने आईपीएल में पहला ओवर गेंदबाजी किए थे, 9 रन खर्च किए थे, कोलकाता के सामने उन्होंने भी गेंदबाजी किए थे, और वहीं अर्जुन तेंदुलकर ने पहला ओवर गेंदबाजी डाले कोलकाता के सामने, उन्होंने भी 9 रन खर्च किए थे। क्या मिलाव जुलाव रहता है देखिए,
ओमकार शेट्टी सर हमेशा हमें सलाह मशुरा देते हैं। अरे चलिए भाई बैकफुट से पंच, देखिए फील्डर के पास कोई मौका नहीं, बेहतरीन चौका, क्लासिक चौका, वंडरफुल चौका। सांप के फन में और बिच्छू के डक में जहर होती है और अर्जुन बांगर के बल्लेबाजी में कहर, और ये कहर को कैसे बचाएं। आगे निकले, यहां पर कदमों का बहुत बढ़िया इस्तेमाल, फुटवर्क का देखिए, युवा खिलाड़ी को जरा सीख लेना चाहिए। बहुत बढ़िया क्रिकेट, देखिए अक्सर बड़ा हिट खेलने के लिए जाते हैं, देखिए ये आगे निकल कर चहल करने के, वो जानते हैं गेंदबाज यहां पर जरा लाइन में बदलाव करने की कोशिश करेंगे। डॉट गेंद निकला, स्कोर की बात कर लेंगे, स्कोर देखिए 37 37 रन, और गेंदबाज फिर से एक बार तैयार। ओ अक्रॉस द लाइन, बड़ा हिट खेलने की कोशिश थी खड़े खड़े, लेकिन स्लोअर गेंद, गति का मिश्रण, ये आपके अंदर वेरिएशन होना चाहिए। कहते ना वाटर के बिना जी नहीं सकते, स्कूटर के बिना कहीं जा नहीं सकते, और बगैर यॉर्कर स्लोअर से आप बल्लेबाज से बच नहीं सकते। बल्लेबाज से बचना है तो यही काम करना होगा। देखिए इंग्लैंड टीम ने पूरा गति तेज रफ्तार के गेंदबाज को लेकर आए पहुंचे हैं, लेकिन विफल साबित हो रहे मार्कउड, क्रिस वोक्स, क्योंकि गति नहीं भाई, कहीं कहीं आपको स्विंग स्लोर गेन टेक्निक है, ये सब चीज चलना पड़ता है। हरीश रॉफ देखिए गति के साथ कितने महंगे साबित हुए पाकिस्तान के लिए, तो ये सब चीज थोड़ा सीख लेना चाहिए अंतर्राष्ट्रीय, इसलिए टीवी खोल दीजिए, जरा मैच देख लीजिए। एक सिंगल आया यहाँ पर, ये भी अच्छी सोच है। कहते ना हाईओ में ट्रैफिक है तो गली के रास्ते से निकल जाइए, अगर आपके बल्ले से यहाँ पर रन नहीं आ रहा है तो फिर साथी बल्लेबाज को बुला लीजिए, हो सकता है उनकी दिन बेहतर हो सकता है उनका समय बेहतर हो। टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा 38 38 रन, प्राप्ति लाइव देखिए अच्छी मेहनत के साथ इस मुकाम तक पहुंचते हुए। और ये देखिए खराब गेंद फेंक दिया भाई, गलती तो भुगतना पड़ेगा यहाँ पर, मैं तेरी मैना तू मेरा तोता, अरे छक्का लगा है मोटा डीजे ठोक छोटा। इतना ऊंचाई था इसलिए अंपायर ने बीमर के लिए, बीमर के लिए तीसरी अंपायर की मांग की है। तर शेवटचा पुकार असणार आहे इथे जय अंबिका भंगारपाडा विपक्ष सर्जा 11 वाकलण, दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी संपर्क साधायच्या भागात शेवटचा पुकार आहे। आणि आमच्या स्पर्धेची एक नियमावली आहे श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरीची की पहिले सत्र संपण्यापूर्वी तुम्हाला नाणेफेक करण्यासाठी आमच्या समलोचन कक्षमध्ये येणं गरजेचं आहे। चले स्कोर की बात करेंगे, चलिए सेफ है गेंदबाज निश्चित स्वरूप ग्राही चेंडू धरण्यात आलेला आहे, अर्थात फेर डिलिव्हरी डिलिव्हरी आहे निश्चित, आपण बाबूशाह इथे बघितलं निश्चित स्वरूपात। तिसरे पंचांच्या भूमिकेत आमचे रुपेश मात्रे होते आणि त्यांनी तीक्ष्ण बारकाईने खऱ्या अर्थाने थोडस लक्ष केंद्रित केलं आणि मात्र इथे बेनिफिट आपल्याला बघायला मिळतो गोलंदाजाच्या बाजूने। चलिए भाई बात करेंगे, यहाँ पर बाल बाल बच गए गेंदबाज यहाँ पर, ये चलिए भाई यहाँ पर जिनके नाम आजकल अदब इज्जत से लिया जाता है, एक लेजेंड खिलाड़ी, एक अच्छे कप्तानों के साथ साथ है मोतीराम दादा भोईर, आइए यहाँ पर इस बार देखिए रेड सिग्नल देकर आई है जी जिस फट वाकलैंड टीम, लेकिन आज देखिए बात करेंगे यहाँ पर सर्जा 11 से वाकलैंड टीम इस नाम से, और भारत दादा के करीब ही देखिए टूर्नामेंट में इनका अहम भूमिका रहता है। ये वन जोड़ी उस टूर्नामेंट में भी देखिए बहुत बड़ी भूमिका, इनके घर पे आना जाना रहता है। मोतीराम दादा बेस्ट ऑफ लक है न्यू सीजन के लिए निश्चित रूप से। चलिए यहाँ पर बात करेंगे आदरणीय नागनाथ भूर साहब, देखिए बात करेंगे मोतीराम दादा के, देखिए अपने पिताजी, देखिए भाई बात करेंगे क्या बात है, इस तरह के पिताजी भी आपका साथ हो तो फिर डरने की क्या बात है। उद्देश्य देखते हैं इस सीजन में क्या उद्देश्य के साथ आए हैं, तो चलेंगे भाई। कहते हैं ना हर फूल दोबारा नहीं खेलते हैं,
गेंदबाज तैयार फिर से एक बार, अच्छे बांध कर रखे हैं यहां पर पिछले कुछ गेंदों से, यहां पर छक्का खाए। ओहो ये देखिए बहुत बड़ी गलती, आपने तीसरा रास्ता खोल दिया भाई, कहती ना वक्त जब बुरा हो तो फिर रास्ता कहीं से भी खुल सकता है। यहां पर आता हुआ चौका और कहीं ना कहीं यहां पर कहेंगे खराब फील्डिंग। चलिए अब उड़ने में थोड़ा वक्त लगता है, सूरज भी देखिए भाई का बात करेंगे ना धीरे धीरे उगता है, तो थोड़ा जल्दबाजी यहाँ पर फील्डर्स बड़ी आसानी से गेंद को रोक सकते थे। लेकिन उस जगह पर देखिए भाई, ओहो चिंगो चिंगो लालचंद गावन एक लेजेंड खिलाड़ी देखिए उपस्थित हो गए हैं। और उसके बाद देखिए और एक बड़ा हिट भाई, AK-47 आहे आणि त्यांचं मी भारतदादा म्हात्रे यांच्या वतीने मनपूर्वक सरचे स्वागत करत आहोत। वाकलंग क्रिकेट संघातील एक आदर्श क्रिकेटर आमचे मित्र मोतीराम भुईर व्यासपीठावर उपस्थित आहेत, तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। आमदार चषक 2023 पर्व 8वे ओटू बाबूशा। चलिए भाई बात करेंगे, आज पिताजी के साथ यहाँ पर तशरीफ रखे हैं मोतीराम दादा। कहते हैं ना महागुरु सर, जमीन पर पानी ना हो तो फसल खराब हो जाती है, अगर घर में बुजुर्ग ना हो तो फिर नस्ल भी खराब हो जाती है। बुजुर्ग जितना घर में रहते हैं ना कहीं सलाह मशवरा देखिए आपको अच्छी बेहतर मिलता रहती है। और आज देखिए पिताजी के साथ है, अच्छी संस्कार के साथ है, बहुत बढ़िया। देखिए लाजवाब, देखिए आज थोड़ी सी बात करेंगे। हमेशा देखिए कमजोर साबित होती है गेंदबाजी में अद्वित इलेवन, देखिए अखिल वड़ा टीम देखिए बात करेंगे, इनकी यही खासियत है बल्लेबाजी में दमखम अच्छा दिखाते हैं, लेकिन आज भी क्या बल्लेबाजी में इन्हें दमखम दिखाना होगा। लेकिन आखिरी अंतिम ओवर का अच्छा खासा रह गया, नहीं नहीं भाई ऊपर से खेला गया मिड ऑफ के ऊपर से, डीप लॉन्ग ऑफ तैनात था लेकिन मौका नहीं था, इन्हें सिर्फ दर्शक बनकर देखने का मौका था। 6 रन पर अर्जुन बांगर देखिए 19 गेंद के पर 44 रनों के पर बल्लेबाजी कर रहे हैं। अर्धशतक से देखिए भाई बात करेंगे, सिर्फ 6 रन दूर हैं, क्या पहला अर्धशतक इस मैदान पर देखने को मिलेगा, क्या अहमदाबाद ट्रॉफी का यहां पर टीम का स्कोर देखिए जाकर पहुंच गया 60 रन लेकिन 44 पर। देखिए अर्जुन बांगर देखिए मिस्टर वंडर वैशापुर, अरे देखिए भाई अर्धशतक के करीब है लेकिन देखते हैं पहला रन लेंगे दूसरे के लिए भागेंगे, और ये देखिए क्या यहां से बचे, तीसरे अंपायर की तो मांग की गई है लेकिन देखते हैं कुछ खिलाड़ी बातचीत कर रहे हैं, क्या क्रॉसिंग के लिए कुछ बातचीत है, क्या खिलाड़ी कुछ समय के लिए रुके थे, थोड़ा बहुत तो देखिए ऊंच नीच होता रहता है, या खिलाड़ी दूर रह गए थे। देखते हैं कुछ चर्चा चलता हुआ यहाँ पर, अगर 2 रन कंप्लीट है तो फिर 46 पर पहुंच जाएंगे, अगर दूर रह गए तो फिर 45 के ऊपर घर वापस आ जाएंगे। डिसीजन देखिए पेंडिंग इंतजार प्राप्ति डिजिटल लाइव है, और ये देखिए भाई बड़ी विकेट रनआउट यहां पर हो गए बैटर्स, बहुत बड़ी गलती, एक समय यहां से भी लग रहा था कि शायद बल्ला हवा में है। और देखिए यहां पर
दो रन, लेकिन जरूरत भी था ही नहीं यहाँ पर, क्योंकि गेंद देखे यहाँ से बची थी, एक ही गेंद आखिरी गेंद थी, कोई गलती नहीं है। लेकिन कहते ना, जब ऐसा इनिंग कोई सुबह सुबह खेल कर आ जाए तो फिर उनके लिए तो तालियां बजनी बहुत जरूरी है। यहाँ पर सफर के वंडर बॉय देखिए अर्जुन भांगर यहाँ पर 45 रनों की एक कमाल की इनिंग्स खेल कर आ गए और टीम का स्कोर को देखे 61 के ऊपर लाजवाब इनिंग्स। नए बैटर पहुंचे हैं भाई, भावेश पहुंचे हैं, लेकिन आखिरी गेंद पर ये एक गेंद, ये जो एक का मामला रहता है ना, ये बड़ा गड़बड़ मामला रहता है। आज भी माचिस का रेट देखिए 1 रुपया है, लेकिन आग लगाने के काम करती है। अभी भी देखिए एक गेंद बचा है, क्या ये एक गेंद में आग लगा देंगे यहाँ पर भावेश? ये नाम भी बढ़िया है भाई। और ये चलिए आखिरी अंतिम गेंद, क्या बेहतर रह जाएगा। चलिए भाई यहाँ पर क्यों रुक गए भाई, ओ बेल गिड़, अब हमें शायद हल्की सुल्की हवा मैदान के अंदर, यहाँ पर बेल देखिए यहाँ पर गिरता हुआ, यहाँ पर नजरे बड़े अच्छी। आखिरी अंतिम गेंद रहेगी भाई, हाईस्ट स्कोर देखिए। और देखिए यहाँ पर जो पहले टीम यहाँ पर जय गाउदेवी घोट टीम भाई के साथ पहले मैच जीतने के साथ ऐसा हम के आखिरी मैच के लिए रहेगी तैयार। और अंतिम गेंद देखते हैं रन कैसे आए, वही लेग भाई से रन आया भाई, रन कैसे भी आ जाए टीम के लिए। लेकिन यहाँ पर कुछ समय के लिए बात करेंगे यहाँ पर अद्वित इलेवन से अगविल पड़ा टीम देखिए बात करेंगे। वाडा टीम यहाँ पर कुछ समय के लिए वापसी किए हैं और 62 रन बनाए हैं, जीत के लिए 63 रनों की जरूरत है। क्या फिर से एक बार इस मैदान पर वो बल्लेबाजी देखने को मिलेगी? सेकेंड इनिंग में हमेशा उतार दो वो चुड़िया जो रातों में खनकती है और दिखा दो वो बल्लेबाजी जो विराट कोहली में झलकती है। क्या सूरज पाटिल फिर से एक बार साबित कर पाएंगे कि इनिंग के पीछे भी इनिंग के आगे भी इनके बल्ले से रन बनता है? अगर सूरज का बल्ला चला तो फिर बाकी के बल्लेबाज देखे वो चलाने में देर नहीं रखते हैं। लेकिन इससे पहले देखे जय अंबिका भंगरपड़ा के बीच में टॉच किया जाएगा और मोतीराम दादा भूर भी देखिए ये भी उपस्थित हैं, टॉच किया जाएगा। और ओमकार सेट्टी सर देखिए कमेंट्री बॉक्स पर जुड़ रहे हैं। तर जय अंबिका भंगरपाड़ा क्रिकेट संघाच्या संघनायकाला शेवटचा पुकार आहे, सत्र पहिले संपलेला आहे, नाणेफेकीसाठी आपण त्वरित संपर्क साधावा। पंचांच्या भूमिकेत शांडी पालकर सर केवल यांना पाहतो, सुनील पाटील सर मुरबी, जावेद फरीद सर कल्याण, एक दमदार योगदान आहे। आणि समालोचकांच्या भूमिकेत योगेश मडवी, सिद्धी करवले, बाबूशा देवीचा पाडा, मी महादेव गडगे चिंद्रन, गुणलेखक आमचे अल्पेश गायकवाड। तर तत्पूर्वी आपण मान्यवरांचा इथे सन्मान करू। वाकलन गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व तर सन्माननीय नागनाथ भुईर यांचा येतोची सन्मान श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी यांच्या वतीने केला जाणार आहे। मी निवृत्तीदादा म्हात्रे यांना आमंत्रित करत आहे आपल्या शुभा हस्ते। क्रिकेटला एक धर्म म्हणणारे व्यक्तिमत्व नागनाथदादा भोईर यांचा आपण वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। खऱ्या अर्थाने आज वाकलन क्रिकेट संघाला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत भारतदादा म्हात्रे यांचं निमंत्रण स्वीकारून या स्पर्धेचा आपण खऱ्या अर्थाने घटक बनलेला आहात, त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक आम्ही इथे आभारी व्यक्त करतो। निवृत्तीदादा म्हात्रे यांच्या शुभा हस्ते माहेची उबदार शाल, सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचं सन्मानचिन्ह देऊन त्यांचं स्वागत इथे केलं जात आहे। आणि अनिलदादा पाटील वाघुलीवाडा तर रमेश गिरा एक उत्कृष्ट क्रिकेट समालोचक, त्यांचं इथे आगमन झालेलं आहे, मनपूर्वक आपलं स्वागत। जांबिका भंगारपाडा क्रिकेट संघाच्या संघनायकाला शेवटचा पुकार आहे, नाणेफेकीसाठी संपर्क साधावं। तर पुढील सत्रासाठी आपण बोलूया एक वाकलन गावातील नामवंत क्रिकेट समालोचक आमचे मित्र ओमकार शेट्टे यांच्याकडे आपण बोलूया। थँक्यू सो मच महागुरु एम डी गडगे सर, बाबूशांचा आवाज आपण ऐकत होता आणि त्या सोबतीने योगेश दमडवी, सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा, महाराष्ट्राचं आराध्य दवत राजा शिवछत्रपतींची त्रिवार मानाचा मुजरा,
आणि टेनिस बॉल क्रिकेट मागचे अनेक वर्ष एक इतिहासाने बांधलेलं एक अतूट नातं म्हणजेच नागझरीचं हे ऐतिहासिक मैदान आणि याच मैदानावरनं उधळला जातो टेनिस बॉल क्रिकेटच्या विजयाचा जल्लोषाचा गुलाल आणि इथनंच शिकवण आणि इथनंच सुरुवात एक नव्या पर्वाची. टेनिस बॉल क्रिकेट जे तुम्हाला नाव देतं, जे तुमच्या गावाला एक वेगळ्या उंचीवरती घेऊन जातं आणि त्या टेनिस बॉल क्रिकेटच्या हंगामाची सुरुवात होती आहे स्वर्गीय चंद्रकांत म्हात्रे प्रतिष्ठान श्रीकृष्ण नागझरीच्या माध्यमातनं. आज पहिला दिवस मॅच नंबर 3 आपल्या सोबत. अनेक सारे स्वप्न जे उराशी भरपूर दिवस बांधून ठेवले होते त्या स्वप्नांची गाठ आता खुलली आहे कारण आता सुरुवात झाली आहे संघर्षाची. पुन्हा एक नवी पहाट, पुन्हा एक नवी आशा तुमच्या कर्तृत्वाला मिळावी, पुन्हा नवी दिशा, नवे स्वप्न, नवे क्षितिज सोबत नव्या क्रिकेटच्या हंगामाच्या सर्व टेनिस बॉल क्रिकेटच्या तारा सितारांना मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक शुभेच्छा. येणारा हंगाम तुमची सगळी स्वप्न यशाच्या उंच शिखरावरती घेऊन जाओ या सगळ्या क्रिकेटर्सला शुभेच्छा देऊन आपण जाऊया मैदानावरती. मॅच नंबर 3 टार्गेट या मैदानावरती 5 ओव्हरमध्ये 63 धावेचं. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. टीम KDH वाघिवलीवाडा जी आज खेळती आहे अद्वैत 11 वाघिवलीवाडा या नावानं आणि दुसऱ्या बाजूला बस स्टॉप बोरशेती जी मैदानावरती उतरली आहे प्रियांक 11 बोरशेती या नावानं. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. भारतदादा म्हात्रे, कुणाल म्हात्रे, रुपेशदा म्हात्रे असतील यांच्या स्वप्नातनं साकार झालेली क्रिकेट स्पर्धा आणि अंपायर साला या ठिकाणी ग्रीन सिग्नल, मॅच ऑन, गेम ऑन. 30 चेंडू 63 धावा बॉलिंग ट्रॅकवरती तयार आहे गोलंदाज अर्जुन बांगर ज्याच्या फलंदाजीचा डंका वाजला इंडिव्हिज्युअल 45 रन्स त्याच्या बॅटमधनं आले, रनआउट झाला शेवटच्या चेंडूवरती. अर्धशतकाचं स्वप्न राहिलं दूर, विजय कुणाला मिळेल कारण धावा बनवायच्यात वाघिवलीवाड्याला 63 आणि त्यासाठी संघर्ष दोन्ही संघांना करावा लागेल भरपूर. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला बॉल वाघिवलीवाडाच्या नावावरती. ओव्हर द बॉलर हेड मिड ऑनच्या डोक्यावरनं प्रतीक सुरदेशा बॅटमधनं दर्जा क्लास चौकार. दुर्गा सुरई आणि आता संघर्ष वाघिवलीवाडा विरुद्ध बोरशेती. ओव्हर द विकेट अर्जुन बांगर विरुद्ध हल्ला केलाय, बॉल चालला लॉंग ऑनला, सरळ मैदानाच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क, प्रतीक सुरते स्पेशल, इट्स क्लिअर अँड क्लीन सिक्स. म्हणणं 1-4 1-6 मागच्या 3 बॉलमध्ये आले 10-63 टार्गेट. ब्रेक थ्रो गरजेचं आहे आता टीम प्रियांक 11 बोरशेतीला. अर्जुन बांगर समोर एक लॉंग ऑन, एक डीपमध्ये लॉंग ऑफ, वी शेपमध्ये फील्ड आहे. हाफ फुल टॉस, ऑन साईडला स्लॉग स्वीप, बॉल जाईल पहिल्या टप्प्यावरती डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आंधी रोके तो सूरज पाटील तुफा, लेकिन तुफा लोके तो प्रतीक सुरते, आग का दरिया. जो मैं बोलता हूं वो मैं करता हूं. पण पहिल्यांदा 4 बॉल मध्ये आले 10-14. पावर प्ले दोन्ही टीमसाठी चांगला राहिलाय. सुरुवात बोरशेतीनं चांगली केली, प्रतिउत्तर देताना टीट फॉर टॅट.
इथे लाइन चांगली आहे. हेच तर करायचं होतं. गुडलन स्पॉट जिथनं बॅटर्सला तुम्ही बीट करू शकता वेग अर्जुन बांगरकडे चांगला आहे. मागचे आपण जर दोन बॉल पाहिले स्लॉटमध्ये होते जो लॉंग ऑनला सिक्स आला, त्यानंतर लोबा फुल टॉस जिकडे यॉर्क करायचं होतं. पावर प्ले सुरू आहे, तिकडे तुम्ही रिक्स घेऊ शकत नाही आहात आणि फार थोडंसं लवकर समजायला हवं होतं. फायनली झालं कम बॅक, बॉल जातं डॉट. प्रतीक सुरते चौफेरी बॅटिंग करण्याची ताकद. आता दुसऱ्या बाजूला अजूनही स्ट्राईक एंडला यायचं बाकी आहे सूरज पाटील या वादळाला. कट करायचं होतं, कम बॅक चांगलं केलं अर्जुन बांगरनं. गुडलेन स्पॉटवरती विकेटवरती टेक ऑफ मिळतोय. राईज दन सरप्राईज ज्याला म्हटलं जातं ना, अगदी तो बाउन्स. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चेंडू उसळी घेतो आपल्याला माहिती आहे आणि वेगवान गोलंदाजांची ताकद असतं चेंडूला हाईट फॅक्टर टेक ऑफ करणं, ते फायनली पाहायला मिळालं. पहिलं षटक मैदानावरती संपलं. टीमची टोटल स्कोर कार्डवरती 14 आणि चांगली सुरुवात मिळाली आहे टीम अद्वैत लवन वाघिवली वाडा क्रिकेट संघाला. 5 षटकांची मॅच, 63 टार्गेट. मागच्या अनेक वर्ष स्पर्धा सातत्यानं आपण आमदार चषक, नगरसेवक चषक या काही सुरुवातीनं पाहिली. मात्र ज्या व्यक्तिमत्वानं या नागझरी गावाच्या कला क्रीडा सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आपलं उभं आयुष्य चंदनासारखं झिजवलं, अर्थात स्वर्गीय चंद्रकांत म्हात्रे, आयुष्याच्या वळणावरती अनेक सारी लोक मिळतील पण ज्या व्यक्तिमत्वानं नेहमीच मायेचा आणि पाठिंब्याचा एक खंबीर हात ज्या प्रत्येकाच्या डोक्यावरती ठेवला तो हात आता मात्र निघून गेला आणि आज त्याच व्यक्तिमत्वाच्या आठवणी सातत्यानं जाग्या राहाव्या, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांना अभिमान वाटावा जसं काम आदरणीय भारतदादा म्हात्रे यांनी केलं आहे. स्वर्गीय चंद्रकांत म्हात्रे प्रतिष्ठान आयोजित एक मानाचा सन्मानाचा लाख मोलाचा क्रीडा सोहळा टेनिस बॉल क्रिकेटच्या हंगामाच्या सुरुवातीलाच तुम्ही पाहताय आणि एक चांगली मॅच प्रेक्षकांना अपेक्षित आहे. ओव्हर नंबर 2 बॉलिंग ट्रॅक वरती आला आहे तेजस जाधव. पहिलाच बॉल फुल टॉस, बीमारा सूरज पाटील षटकारांसाठीच ओळखला जातं. तोफा था कबूल है आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सूरज पाटीलची सुरुवात त्याच्या अनोख्या अंदाजात. अर्थातच जी जी स्पोर्ट्स वाकळण आज सर्जा इलेव्हन या नावानं आणि त्यांना फाईट करणारा मैदानावरती टीम आदरणीय महेश दानी पुरस्कृत केलेला जय अंबिका भंगारपाडा, त्यानंतर श्रीराम स्पोर्ट्स शिरढोन आणि त्यांना फाईट करेल भिवंडी पडघा बेल्टमधनं पीयू स्पोर्ट्स कुकसे. सिंगल येते षटकार आला, त्यानंतर सिंगल. प्रतीक सुरते पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला. धावा मात्र वेगानं पुढे चालत 22-22 विदाऊट लॉस हा एक प्लस फॅक्टर आहे या मॅचमधला जो सध्या दबदबा निर्माण करतो आहे वाघिवली वाड्याच्या क्रिकेटचा. वाघिवली वाडा ती टीम आहे जी 5 ओव्हरमध्ये 100 चेस करण्याची ताकद ठेवते. मी नेहमी सांगतो चेस मास्टर्स या टीमकडं बिलीव्ह इन चेस, अगदी या दर्जाचा क्रिकेट वाघिवली वाडा खेळत आहे आणि बोरशेतीची ताकद आहे त्यांची गोलंदाजी. अनेक सामने बोरशेतीनं टॉस जिंकून बॅटिंग करताना आपल्या बॉलिंगनं प्रतिस्पर्धाला डॉमिनेट केलंय. पावर प्ले जोपर्यंत सुरू आहे ना हा सामना तुम्हाला कदाचित फलंदाजांच्या नावावरती पाहायला मिळेल, बट एकदा का P2 अर्थातच पावर प्ले 2 संपला की मग गोलंदाजांची चुणूक आणि फलंदाजांची धमक या सगळ्यातला बॅटल पाहायची मजा ती काही वेगळीच असेल. फटका फसलाय लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक तैनात आहे डीप मध्ये आणि कॅच झाली आहे ड्रॉप. जेल सोडलाय अर्जुन बांगर. कदाचित शहापूरमध्ये आज ही बातमी पोहोचली तर उद्याच्या सकाळच्या वृत्तपत्रात हेडलाईन बनायला हरकत नाही आहे की अर्जुन बांगरनं कॅच सोडली आहे. वन ऑफ द मोस्ट टॅलेंटेड फील्डर आणि त्याच्याकडनं झालेली चूक मॅचमध्ये आत्ता त्याची किंमत किती मोजावी लागेल हा प्रश्न. आणि आत्ता चुकांमधनं काहीतरी चर्चा होत असताना प्रतीक आणि सूरजमध्ये, प्रतीक सुरते आणि सूरज पाटील या जोडीनं अगदी असं काही दिलंय ना वाघिवली वाडाच्या क्रिकेटला की आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वाघिवली वाडा गावाचं नाव घेतलं की क्रिकेटसाठी हे गाव ओळखलं जातं. रिटर्न क्रीजच्या बाहेर अंपायर सँडी पालकर सरांचा इशारा, व्हाईट बॉल. बेस्ट ऑफ लक फॉर द न्यू सीझन आमच्या दोन्ही मॅच ऑफिशियल्सला. एका बाजूला सँडी पालकर सर, दुसऱ्या बाजूला वन ऑफ द लेजंडरी अँड वन ऑफ द माय फेवरेट अंपायर सुनील पाटील सर, मॅन फ्रॉम मोरबी. एक्स्ट्रा रन
टीमची टोटल पुढे जातीय. फटका लाजवाब मात्र ट्रॅप सेट एक्स्ट्रा कव्हरला हेलिकॉप्टर फसलाय सूरज पाटीलचा. आधी प्रतीक सुरतेला जीवनदान बट कदाचित असं म्हटलं जातं ना एक ऍड आहेत दाग अच्छे होते इथे टीम बोरशेती म्हणेल गलती अच्छी होती आहे. प्रतीक सुरतेची कॅच सुटली स्ट्राईक लाला सूरज आणि सूरज पाटील अर्थातच एक वाघाची शिकार मैदानावरती केली आहे बसस्टॉप बोरशेती अर्थातच प्रियांक इलेव्हन बोरशेतीनं. केला प्रियांक इलेव्हन बोरशेती अर्थातच स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान म्हटलं की एक वेगळा सन्मान सन्मान ज्या नावाला मिळतो त्यांचेच वारसदार आदरणीय रोशनदादा मडवी उसाटणे त्यांनी पुरस्कृत केलेली टीम तुम्हाला इन ॲक्शन पाहायला मिळेल मैदानाच्या आत. अपकमिंग बिगेस्ट टॉर्नामेंट योगेशदा मडवी असतील हितेंद्रदा मडवी असतील आणि रामचंद्र मडवी प्रतिष्ठान अनिल ढोपरे यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. आता या विभागातील क्रिकेटचे वारे वेगाने वाहू लागतील कारण भरपूर साऱ्या मोठ्या मोठ्या क्रिकेट स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीस येतील कारण टेनिस बॉल क्रिकेटचं बिगुल वाजवलंय आदरणीय भारतदादा म्हात्रे आयोजित स्वर्गीय चंद्रकांत म्हात्रे प्रतिष्ठान श्रीकृष्ण नागझरीनं. धक्का लागला पहिला पार्टनरशिप ब्रेक. बॅकफूटला जाऊन एक चांगला फटका क्षेत्ररक्षण देखील तितकं चांगला बॅकफूट पॉइंटला एक सिंगल तीन धावा वाचवले तेच म्हणावं लागेल या मुवमेंटला कारण आउटफील्ड इतकी फास्ट या मैदानावरती की एकदा चेंडू 38 सर्कलला बाहेर गेला की मग तो बाउंड्री लाईनच्या बाहेरच जातो. षटक मैदानावरती आपण पाहताय दुसरं या ठिकाणी सुरू आहे एका बॉलचा खेळ अजून बाकी आहे. एक बीमर एक व्हाईट बॉल पहिला टाकलेला बीमर तो अजूनही त्रास देतोय त्यांना टेन्शनचं काम वाढवलंय तेजस षटकातील अंतिम बॉल घेऊन. एक एक्स्ट्रा कव्हर एक लॉंग ऑन एक मिड विकेट. सॉफ्ट हँड प्रतीक सुरते सन्मान देत असताना मिड ऑफ सेट सिंगल मेल प्रतीक सुरतेला. आता मॅच इथनं प्रतीक सुरतेच्या खांद्यावरती भरपूर मोठी जिम्मेदारी आहे. क्रिकेटमधला आर रिस्पॉन्सिबिलिटी का असतं ते प्रतीक सुरतेच्या खांद्यावरती सध्या हा वाघिवलीवाडा गावाचा क्रिकेटचे पाठीराखे पाहतील. दोन षटकानंतर आपण स्कोरकार्डवरती नजर टाकूयात. टीमची टोटल झाली आहे 26 एक विकेट गेली आहे 26 धावा झालेत. लक्ष या मॅचमध्ये 63 धावस म्हणजे येणारे 18 चेंडू आणि 12.33 सरासरीनं अजूनही 37 धावेचा पाठलाग मैदानावरती करायचा आहे अद्वैत इलेव्हन वाघिवली वाडाला. ड्रिंक ब्रेक मैदानावरती 3 ओव्हर नंतर केला जाईल आणि या स्पर्धेच्या अगदी काही रूपरेषेकडे आपण पाहिलं तर आज पहिला दिवस 10 संघांना इनॅक्शन आपण पाहताय. पहिली मॅच जिंकून घोटला बाय मिळाली तो संघ तिसऱ्या फेरीत खेळ. दुसरा सामना जयदुर्गा सुरईनं जिंकलाय या मॅचमधला विनरसोबत तो खेळ. त्यानंतर जय अंबिका भंगारपाडा वर्सेस सर्जा इलेव्हन वाकळण इनॅक्शन असेल. त्यानंतर श्रीराम शिरडोन वर्सेस पियू स्पोर्ट्स कुक्स आहे. अशा लढतींची आज झालेली सुरुवात. आणि नागझरीचं मैदान म्हटलं भारतदादा म्हात्रेंची स्पर्धा म्हटली की रेकॉर्ड ब्रेकसाठी ओळखली जाते. या मैदानावरती 112 रन चेस देखील झालेत. याच मैदानावरती एकेका धावेसाठी रडताना अनेकांना पाहिलंय. 6 बॉल 6 षटकारांचं आणि या मैदानाचं नातं भरपूर आहे. जवळजवळ 7 पेक्षा जास्त वेळा या मैदानावरती 6 बॉल 6 षटकार पाहिलेत. अर्धशतक या मैदानावरती नंदनवन हॅट्रिक्स देखील या मैदानावरती आपण पाहिल्यात. भरपूर अशी नावत आणि या मैदानावरती एकदा का जो चांगला खेळ त्याच्यासाठी पूर्ण हंगाम चांगला जातो हा आजवरचा इतिहास. ओव्हर नंबर 3 बॉलिंग ट्रॅकवरती येतो आहे शहापूरच्या क्रिकेटचा एक अद्वैतीय लखलखणारा ध्रुव तारा त्याचं नाव अर्जुन बांगर. 26 लॉस ऑफ 1 प्रतीक सुरते बॉलिंग ट्रॅकवरती. अर्जुन पहिलाच बॉल प्रतीक सुरतेचा जाईल लॉंग ऑनला. स्टँड अँड डिलिव्हर लॉंग ऑनच्या फिल्डरला टाटा बाय बाय करत षटकाराची मोहर प्रतीक सुरतेच्या बॅटमधून. एकनाथ माळी यांच्या आवाजामध्ये स्वरबद्ध झालेलं हे या स्पर्धेचं शीर्षक गीत. मागच्या अनेक वर्ष अनेक सारे सॉन्ग या स्पर्धेच्या माध्यमातून आले. धावफलक 6 फ्लॅग होईल 32 अर्धा पल्ला इथनं पार झाला. इथनं आता दोन्ही टीम्सला एकच म्हणायचं रख हॉसला ओ मंजर बी आहे गा.
प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा। अरे थक कर ना बेटा मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा। अगदी हा वोल्टेज ड्रामा असो ना या मॅच मध्ये तोच तुम्हाला अनुभवाला मिळेल। कारण जन्ना सिनेमा तुम्ही पाहिला तर इम्रान हाश्मीचं एक वाक्य आहे, या बॉल नंतर आपण चर्चा जरूर करू। सध्या प्रतीक सुरतेची बॅटिंग कार्ड आपण पाहूयात। चौकार त्यांना मारलेत आतापर्यंत दोन, षटकार त्यांना मारलेत दोन, इंडिव्हिज्युअल 22। चांगला बॉल वाईड यॉर्कर रिटर्न क्रीचला, अगदी जो ट्रॅप सेट एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ लॉंग ऑन वाईड यॉर्कर एक चांगला ऑप्शन आहे आणि तिकडनंच बीट केलं प्रतीक सुरतेला चेंडूचा तो डॉट। 18-37 गरज पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर अर्जुन बांगरचं कमबॅक। हेच क्रिकेट आहे, बारी बारी सबकी बारी, पहिला तुम्हारी तो फिर हमारी। चांगली रंगेल मॅच, निसर्गाच्या रम्य कुशीमध्ये वसलेलं गाव नागझरी, डोंगर माथ्याच्या अगदी पायथ्याशी असलेलं सुसज्ज सभव्य दिव्य क्रीडांगण। फटका फसला, मिस टायमिंग, बॉल हवा बॅटची कडा, बाली भागरे डाऊन दी बॉल, प्रतीक सुरते बॅक टू दी डग आउट आणि विजयाचा विश्वास म्हणजे अर्जुन बांगर आणि त्यांनी दिला एक मोठा धक्का टीम अद्वैत लवन वाघिवली वाडा क्रिकेट संघ। तो बड़ा बेमिसाल होता है आणि आता त्या क्षणाचा आस्वाद घेत असताना ऑनलाईन जे प्रेक्षक आलेत त्यांना प्रश्न पडलेत। मैदानावरती चर्चेचं बिगुल वाजू लागलंय आणि या स्पर्धेचं प्रक्षेपण जीतू दादा गोंधळी आपल्यापर्यंत घेऊन येतात प्राप्ती डिजिटल लाईव्ह। नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका, जुने असाल तर आवर्जून प्राप्ती लाईव्हला भेट द्यायला विसरू नका। कारण एकदा का टेनिस क्रिकेटचा हंगाम सुरू झाला की रोज एक दोन टुर्नामेंट तरी प्राप्ती लाईव्ह कव्हरेज करत असते, मोठं नेटवर्क आहे। आणि काम द्याचं सॉन्ग तुम्ही ऐकलं, जर कोणी बेरोजगार असाल तर प्राप्ती लाईव्हकडे या, जितू गोंधळी तुम्हाला काम नक्की देतील। टीमची टोटल स्कोरकार्डवर 32, अजून एक विकेटची चान्स आहे, थोडं दूर राहिले फर्स्ट स्लीपला, अगदी फ्लाइंग स्लिप देखील आले, फर्स्ट स्लिप आले, थोडासा दूर राहिला बॉल। बाळी बागरे सांगत असताना स्टार्ट इम्पॉर्टंट होता, या मॅचमधला सिंगल झाली आहे पूर्ण। स्ट्राईक अँड एंडला आपण पाहताय फलंदाज आता येतोय, तो म्हणजेच भागेश सुरते। भागेश सुरते सुमित ही जोडी अजूनही मैदानावरती आहे। लालचंद गावण यांचा क्रिकेटचा वारसा पुढे नेणारा केडीएच वाघिवली वाड्याचं गाव अगदी पनवेलच्या कानाकोपऱ्यात रायगड टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासात कुठेही जाऊन सांगा या गावाच्या नावाचा डंका वाजतो। त्यामुळे संघर्ष वाघिवली वाड्याच्या क्रिकेटच्या रक्तात देखील आहे, तो फक्त मैदानावरती दाखवायचा सुमितला भागेश सुरतेला। हाफ ट्रॅकर बाउन्सर जबरदस्त बॅटल रंगत असताना एक वेगवान गोलंदाजाकडे बाउन्सर नाही तर तो वेगवान गोलंदाजच नाही। रायगड टेनिस बॉल क्रिकेट जगताना अनेक वेगवान गोलंदाज दिले, सगळ्यात आधी आपण सुधीर तांडेल नावाचा उल्लेख करतो, रायगड एक्सप्रेस, नरेश ठोंबरे असेल हातनोलीचा, विश्वजीत ठाकूर असेल दिघोडेचा, अशा अनेक सारे तेज तर्रार गोलंदाज रायगड टेनिस बॉल क्रिकेटनं आज भारतीय टेनिस बॉल क्रिकेट जगताला दिले। रायगडचं क्रिकेट जगाच्या पाठीवरती कुठेही जा एक वेगळा मानसन्मान रायगड टेनिस बॉल क्रिकेटला मिळतो। आजही एक स्वप्न जे रायगडचं कम्प्लीट झालं, वाघिवली वाडा मैदानावरती खेळतीय तो इतिहास सांगताना प्रत्येकाला अभिमान वाटेल। अगदी माथेरानचं मैदान डोंगर माथ्यावरती समोर पूर्ण भारत विश्वाचा टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे रेस्ट ऑफ इंडिया होती आणि विरुद्ध होता रायगडचा संघ आणि याच वाघिवली वाड्याच्या मातीतनं तयार झालेल्या सूरज पाटीलनं ते स्वप्न पूर्ण केलं। दोन चेंडू 10 धावेची गरज असताना दोन षटकार मारत वाघिवली वाडा गावाच्या क्रिकेटला नकाशावरती आणलं। या आपण वळूया गडगे सरांकडे, तर यानंतर इथे लढत असणार आहे अतिशय दमदार लढत असणार आहे जे अंबिका वाकलंग क्रिकेट संघाने त्यांचा
जांबिका भंगारपाड़ा क्रिकेट संघ आणि सर्जा इलेवन वाकलन क्रिकेट संघाला आम्ही ते आमंत्रित करतो नाणेफेकीसाठी आपण संपर्क साधावा. जांबिका भंगारपाडा अर्थात महेश पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे, तर सर्जा इलेवन वाकलन अर्थात गणेश पाटील यांनी हा पुरस्कृत केलेला संघ आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी स्टेजशी संपर्क साधावा. अनिल ढोपरे यांना आम्ही ते पाहतो खऱ्या अर्थाने. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाडणे क्रिकेट संघातील एक आदर्श क्रिकेटर आणि पुढील महिन्यात खऱ्या अर्थाने एक पुन्हा एकदा मोठी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून अपकमिंग बिग टूर्नामेंट अर्थात मोठी क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहे. संघनायक जांबिका भंगारपाडा क्रिकेट संघ इमिजिएटली आपल्याला नाणेफेकीसाठी येणं गरजेचं आहे. यावं आपण नाणेफेकी इथे केली जाईल. भंगारपाडा क्रिकेट संघ उपस्थित आहे. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ सर्जा इलेवन वाकलन. तर माऊली एंटरप्राइजेसचे आमचे परममित्र सुनील म्हात्रे खऱ्या अर्थाने त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू. निश्चित स्वरूपात इथे एक्वागार्ड त्यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध झालेले आहेत. निश्चित स्वरूपात पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. सुनील म्हात्रे माऊली एंटरप्राइजेसचा आम्ही आभार व्यक्त करतो. नाणेफेक इथे केली जाईल दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान. अनिल पाटील माजी सरपंच आहे, त्यांच्या शुभाशीते नाणेफेक केली जाईल. टॉस केला जातोय. बिग बॅटल एका बाजूला सिद्धेश, दुसऱ्या बाजूला मोतीराम भोईरात. भंगारपाडा विरुद्ध येते वाकण. कुठेही जाऊ नका, स्टे ट्यून विथ अस. बॉल आता यार, पहिला बॉल रिटर्न क्रीजच्या बाहेर. संडी पालकरचा इशारा, व्हाइट बॉल. एक्स्ट्रा रन स्कोर पुढे जात आहे 34. 12 बॉल बाकी आहेत 29 ची या मॅच मध्ये. गरज लक्ष लागलं असेल एका बाजूला भंगारपाडाच्या आर्मीकडे, दुसऱ्या बाजूला मोतीराम भोईर अँड कंपनी. चेंज ऑफ पेस, पहिला बॉल वाईट, दुसरा बॉल डायरेक्ट हिटचा प्रयत्न, मिस झालाय. सिंगल झाली आहे, दुसरीचा कॉल. ओव्हर थ्रो, दोन रन पूर्ण केला जातील. रोशन वेखंडे जोपर्यंत थ्रो करेल दोन रन्स न, धाव फलक पुढे जात आहे. टॉस जिंकला नेक्स्ट मॅचचा टीम सर्जा इलेवन अर्थातच मोतीराम भोईरनं आणि निर्णय घेतलाय गोलंदाजी करण्याचा. भंगारपाडाला इन्व्हाइट केलंय पहिल्या डावामध्ये बॅटिंग करण्यासाठी. उदेश पाटील, जीत भोईर यांची गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. चांगला बॉल फटका देखील तितका सुंदर. डीप मध्ये पॉइंटला फिल्ड सेट, एक सिंगल मिती आहे. सिंगलनं डाव पुढे जातोय. यष्टी रक्षक जोपर्यंत चेंडूला थांबवल, एका सिंगलनं स्कोर. पुढे फ्लॅ होत असताना का मॅच रंगतीय. पहिला सामना थोडासा एकतर्फा झाला, दुसरा मॅच मध्ये एकतर्फा विजय. जयदुर्गा सुरईजी भिवंडी बल्ट मधून आली, जबरदस्त क्रिकेट दाखवलं आणि आता तिसरा मॅच मध्ये मात्र ड्रामा सुरू आहे. फाईट टू फिनिश, क्लोज टू क्लोज, नेट टू नेट. बेस्ट ऑफ बोरशेती वर्सेस केडीएच वाघिवलीवाडा. अजून एक यॉर्कर मात्र आता खोदून काढलाय. बॉल चालला स्वीपर कव्हरला बीट करून, अगदी जमिनीला आग लावत आणि बाउंड्री लाईनच्या पडद्याला गुदगुला करत सीमापार. चार येतोय. नावानं सातत्यानं अनेक समाज कार्य केलं जातं. आदरणीय भारतदादा मात्रे या विभागातील एक युवा समाजसेवक. हा फुल टॉस, चुकीला माफी नाही. मॅच ऑन, मॅच मध्ये ट्विस्ट कारण ठोकलाय फलंदाज सुमितनं. भागेश सुरतेनं या मैदानावरती संघर्षाचा शंख नाद करणारा एक खणखणीत सिक्स. मैदानावरती 16 धावेची, अगदी 10 चेंडू 26. थोडस डिफिकल्ट वाटत होत. एक चौकाराला एक षटकाराला वाघिवली वाडा पण आता सांगू लागली आहे क्या लगता था नहीं लौटेंगे.
अरे जब तक तोड़ेंगे नहीं तब तक मैदान हम भी छोड़ेंगे नहीं. मजल मॅचला येणारा दोन बॉल मध्ये एक बिगिट वागिवलीवाडाचं पारडं भारी येणारे दोन चेंडू चांगले तर हा सामना एक वेगळ्याच उंचीवरती जाऊन पोहोचेल अशाच मॅचेसची अपेक्षा तर टेनिस बॉल क्रिकेट जगताला लागली आहे. आणि जे प्रेक्षक आपल्याकडे जोडलेत त्या सगळ्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत आणि घेऊन जाऊया पुन्हा एकदा एक रोमहर्षक लढतीकडे. बॅटची लागली आहे कडा बॉल चला डीप मध्ये मिड विकेटला एक सिंगल तिकडे कम्प्लीट आणि एकच धावमल. समीकरण आता मैदानावरती उरतंय येणारे बॉल बाकी आहेत सात आणि जिंकण्यासाठी करायच्यात 15 धावा. या मॅच मधला हा गोल्डन बॉल सात चेंडू 15 धावा आणि इथे षटकाराला समीकरण 6-9 चौकाराला 6-11 आणि जर का मैदानावरती एक चांगला बॉल आला तर 6-15 6-14 हे समीकरण पाहायला मिळू शकतं. फटकाला जवाब एक्स्ट्रा कव्हरला ट्रॅप सेट कॅच ड्रॉप आणि घडलंय काय मैदानावरती 4-6 6-4 झेल सुटला. समीकरण होत झेल सुटण्याच्या आधी 7-15 कॅच तुम्ही कुणाची सोडली तर मैदानावरती जो फलंदाज तुम्हाला अगदी घाम फोडतोय त्याला दिलं जीवनदान त्या त्याला चौकार आणि समीकरण मैदानावरती उरलंय 6 बॉल अजूनही डिसिजन पेंडिंग आहे. अंपायर्सनं सांगितलं एकदा आपण चेक करूयात आणि निर्णयाला 4-6 बॉल 11 रन या मॅच मध्ये बाकी आहेत आणि भिवंडीवरनं भूषण माळी भाया आणि साहिल दादा गणेश केनी यांच्याकडनं या स्पर्धेला दोन्ही टीम्सला आणि जयदुर्ग सुरईनं सामना जिंकला त्याबद्दल बेस्ट विशेष आलेत. कबीर निर्मळकेने स्मृती चषक देखील येतं एक वन ऑफ द बेस्ट अँड बिगेस्ट टुर्नामेंट भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट हिस्ट्री. जाऊया मॅच मध्ये 6-11 योगेश मडवी यांच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी या स्पर्धेची असते. लवकरच पनवेल प्रीमियर लीग रायगड प्रीमियर लीग येते आणि रायगड प्रीमियर लीग आणि पनवेल प्रीमियर लीग अशा दोन्ही रायगडच्या नामवंत क्रिकेट स्पर्धा जिथनं रायगडचं क्रिकेट खरं निरखून येतं आणि अशा दोन्ही स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या सगळ्या खेळाडूंना आपण देऊयात ऑल द बेस्ट. पनवेल प्रीमियर लीग या हंगामामध्ये तुम्हाला डे नाईट पाहायला मिळेल आदरणीय संदीपजी वासकरांच्या माध्यमातून. RPL तुम्ही पाहता मंगेशदा वाकडीकर आणि त्यांच्या पूर्ण शिरडोन ग्रामस्थांच्या वतीनं. रायगड क्रिकेटचा एक अद्वैतीयनं भूतोन भविष्यती असा क्रीडा सोहळा मागच्या अनेक वर्ष RPLनं देखील रायगडवासियांना दिलाय. 6 बॉल 11 रनची गरज. आता हा सामना पाहिल्यानंतर चर्चा मैदानावरती एकच आयुष्य छान आहे थोडं लहान रडतोस का वेड्या लढण्यास छान काट्याती फुलांची झुलती कमान आहे उचलून घ्यावं त्या दुनिया दुकान. अरे जगणं निरर्थक म्हणतो तो इथे बैमान कारण सुखासाठी इथेच हसावं लागतं इथेच रडावं लागतं कारण उंच धबधबा बनायला पाण्याला हे उंचावरून खाली पडावं लागतं. या सामन्यामध्ये देखील तेच अप अँड डाऊन कधी राईस कधी डाऊन कधी सक्सेस कधी फल या सगळ्या गोष्टी पाहिल्यात. मग आता क्रिकेट म्हटलं जाताना अंत भला तो सब भला. 6 बॉल 11 रन बॉल आता यार पहिला बॉल लाजवाब. हा गोलंदाज या मॅच मध्ये चमक धमक दाखवू शकतो आणि गोलंदाजाचं नाव रोशन विखंडे. या खेळाडूनं देखील बोरशेतीच्या क्रिकेटला भरपूर काही दिलंय. मागचे 5 ते 6 वर्षांमध्ये रोशन विखंडेनं केलेली गोलंदाजी त्याच्या गोलंदाजीमध्ये नेहमीच तो गरम पाण्याची ओव्हर घेऊन येतो जिथे डट ओव्हर म्हटलं जातं आणि तिथे अनुभव रोशन विखंडेकडे चांगला आहे. 5 बॉल 11 धावा ओव्हर द विकेट. हा अर्ध्या विकेटवरती टाकलाय कसा सोडेल फलंदाज पाठवला डीप मिड विकेटच्या वरतून बाउंड्री लाईनच्या बाहेर. छक्का नाही अठ्ठा नाही हा दस्सा आहे बट जे हवं होतं ते वाघिवलीवाडाला मिळालंय. नंबर 6 आलाय. हारताय म्हणून खेळ सोडू नका एखाद्याची शेवट. चार बॉल 5 रन स्पर्धेचा नियम लक्षात असू द्या भागेश कंपल्सरी चेस. 4 चेंडू 5 रनची गरज. 4 बॉल 5 धावा का मॅच रंगती आहे 63 टार्गेट कधी प्रियांक इलेव्हनचं पारड भारी. मात्र या मॅच मध्ये झालेली सगळ्यात मोठी मिस्टेक 7 बॉल 15 रनची गरज असताना लॉंग ऑफला सोडलेला झेल. मॅच बॉल मिस झालाय. आता मॅच कुठे मिस होईल वाघिवलीवाडाला की बोरशेतीला
कोण जिंकेल हा सामना, अद्वैत लवन की प्रियांक लवन, जबरदस्त लढत मैदानावरती पाहायला मिळते. चार चेंडू पाच रनची गरज, पहिला डॉट रोशन वेखंडेनं मॅच थोडी टर्न केली, त्यानंतर फलंदाजांना लगावला षटकार आणि मैदानावरती परिस्थिती बदलली. वागिवली वाडा की बोर शेती की वागिवली वाडा, सध्या फेवरेट झोन मध्ये जाऊन पोहोचली आहे टीम वागिवली वाडा. अद्वैत इलेवन अर्थातच के डी एच वागिवली वाडा, प्रतिस्पर्ध्यांची स्वप्न त्या संघर्षाच्या मैदानात गाडा, या टॅगलाईननं क्रिकेट खेळणारा गाव वागिवली वाडा. आणि सध्या यशाच्या अगदी जवळ दोन्ही टीम्स, एक मिस्टेक मैदान सोडावं लागेल. रोशन वेखंडे चांगला बॉल आहे, फटका चांगला आला, बॉल चला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक स्किड झाले, पोहोचला चेंडू वरती, नाही थांबणार, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, पाय सरकला की नशीब सरकलं, बॉल मैदानाच्या बाहेर फरार झाला, स्कोर इज लेवल, तीन बॉल एक रन. रन जिथे एकच धाव होती, क्षेत्ररक्षकाचा पाय सरकला, बॉल पर्यंत ते पोहोचू शकले नाही, आला चौकार. समीकरण मैदानावरती आता उरलंय, येणारे बॉल तीन रन बाकी आहे मैदानावरती एक, तीन बॉल एका धावीची गरज. अजूनही अटॅकिंग फील्ड सेटअप आहे, पण आता लक्ष अगदी सोपं झालंय अद्वैत इलेवन वागिवली वाडा टीम साठी. तीन बॉल एक रन, बॉल तैयार रोशन, हाफ फुल टॉस अपने अंदाज में ही खत्म करेंगे तब भी तो मानेंगे, बॉल चल रहा मिडविके चा बाहर है, तो षटकार जिंकला सामना टीम अद्वैत इलेवन वागिवली वाडा एंड हार्ड लक प्रियांक इलेवन बोरशेती. तर थँक्स ओमकार, इथे दमदार लढत झाली दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान निश्चित स्वरूपात, आणि या लढतीमध्ये अद्वैत इलेवन वागिवली वाडा क्रिकेट संघाने नेत्रदीपक कामगिरी साकार